हर्सुल येथे अतिक्रमण करण्यास सुरुवात झाली आहे. पाहू कार्यकारी अभियंता तसेच जिल्हा प्रशासन, एसडीएम, तहसीलदार, महानगरपालिकेची टीम या माध्यमातून अतिक्रमणाची कारवाई करत आहोत. याचं भूसंपादन वगैरे केलेलं आहे आणि त्यांना भूसंपादन केल्यानंतर त्याचे नागरिकांना किंवा मालमत्ता धारकांना पैसे सुद्धा आम्ही देणार आहोत आणि ते ताबडतोब देणार आहोत. शासनाकडून 14 कोटी रुपये आलेले आहेत. त्या माध्यमातून आम्ही आहे भूसंपादन करून हे रस्त्यावरचं जे अतिक्रमण आहे हे काढत आहोत. हर्सुल गावामधला जो बॉटल लेक होता आता हा बॉटल लेक क्लिअर होऊन जाईल आणि त्याच्यामुळं इथं जे नेहमी वारंवार तासन तास ट्राफिक जाम व्हायची ती ट्राफिक जाम होणार नाही आणि हा रोड सर आपले किती मोठा होईल. सर किती मालमत्ता याच्यामध्ये किती मालमत्ता बाधित झालेली आहे आणि किती मालमत्ता? आमची पूर्ण टीम आहे याच्यामध्ये आणि साधारणतः मालमत्ताच्या 50 ते 60 मालमत्ता अंदाजे याच्यामध्ये आहेत आणि पूर्ण महानगरपालिकेची टीम आहे. त्याच्यानंतर तहसीलदार ची टीम आहे, एडीएमची टीम आहे आणि कार्यकारी अभियंता राष्ट्रीय रस्ते महामार्ग यांची सुद्धा टीम आहे. आमच्यासोबत सविता सोनोने पदनिर्देशित अधिकारी तसेच भोये पदनिर्देशित अधिकारी, आमचे इमारत निरीक्षक गवळी व आमची पूर्ण टीम, आमचं जेसीबी, आमचे पीआय, आमचे पोलीस संपूर्ण इथे या कार्यवाहीसाठी आलेले आहेत आणि ही कारवाई निश्चित होणार. याला आज आणि उद्याचा दिवस लागू शकतो. हे झाल्यानंतर आपल्याला हे कळेल. धन्यवाद. अधिकारी आणि कर्मचारी याच्यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्याची टीमची आवश्यकता नाही. सेपरेट सेपरेट त्यांची